शेतकरी मेला काय, जगला काय, उपाशी राहिला काय, किंवा शेतकऱ्याची पोर उद्ध्वस्त झाले काय? माझा बाल्या माझी बालीन धाबाई दाची खोली विषय संपला. खाव खुजाव बुत्ती बुजाव कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा विचार जर हे सरकार करणार नसेल आणि फक्त इव्हेंट कार्यक्रम सुरू राहणार असतील आणि शेतकऱ्याला जर बेचिराग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे दुर्दैवी आहे. आम्ही काय महाभीम पराक्रम केलाय? अजित दादांनी स्वतःच्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. हो, खंजीर खुपसलाय. आणि आमदार फोडून भाजप सोबत आलेत. काय हा फार मोठे तीर मारला का? का एक हाती सत्ता मिळवली त्याचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाची चाहूल लागताना दिसत नाही. शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत, कारण पाऊस जेवढा पाहिजे तेवढा पडलेला नसल्यामुळं शेतकरी राजा हा आकाशाकडे डोळे लावून बसलाय, वाट बघतोय पावसाची की अजून जोरात पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडत नसताना सरकार मात्र शेतकऱ्यांची काळजी करायची सोडून नुसत्या शक्ती प्रदर्शनाच्या रॅली निघतायत, नुसत्या सभा झोडल्या जात आहेत. ते अजित पवार तर काल बारामतीमध्ये म्हणाले, आता लोक प्रेम करतायत, हाताचे त्यांच्या मुके घेत आहेत. ते म्हणजे माझ्या बायकोनं जेवढे मुके घेतले नाहीत तेवढे जनता घेते. याचा अर्थ काय? शेतकऱ्याप्रति गांभीर्याने सरकार पाहत नाही, सरकारला याचं काही देणं घेणं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कसलं शक्ती प्रदर्शन करताय, कसल्या रॅली काढताय? बीडमध्ये सभा घेताय, बारामतीमध्ये सभा घेताय, अजून त्या भुजबळाने नाशिकमध्ये घेतली, त्या मुश्रीफ आणि कोल्हापूरमध्ये घेतली, सत्तेची एवढी मस्ती कशासाठी? अरे ज्यांच्या जीवावर निवडून आलात त्यांच्या हिताचा तुम्ही निर्णय घेऊ शकता का? आणि सगळ्यात कपाळ करंटेपणा म्हणजे सरकार आणि सरकारमधले नेते किती स्वार्थी आणि निर्दयी आहे. एकीकडं शेतकरी मरतोय आणि हे इकडं सभा झोडतायत. हे जरी सगळं ठीक असलं तरी सरकार मात्र तुपाशी दिसतंय आणि शेतकरी उपाशी दिसतोय. काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी पाठीमागं गर्दी करणाऱ्या बोंबलत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी तरी विचार करावा. जेवढे जेवढे या नेत्यांच्या पाठीशी किंवा पाठीमागं जी बोंबलत कार्यकर्ते जातात, बाप तिकडं शेतामध्ये बांधावर पाऊस पडाना म्हणून रडतोय, हा ना हा इकडं दादा की जय म्हणतो किंवा साहेबांचा विजय असो म्हणतो, अजून या काकाचा जय म्हणतो, त्या पुतण्याचा जय म्हणतो. अरे लाज वाटू द्या, पाऊस पडत नाही म्हणजे ही विनाशकाली विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात त्याचं सुंदर दर्शन सध्या ह्या सगळ्या परिस्थितीवरून लक्षात येतं. मित्रांनो, जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, बेल आयकॉन दाबायला प्रेस करू नका. सध्या महाराष्ट्रातला शेतकरी चिंतेत आहे. दरवर्षीप्रमाणे सरासरी जर आत्ताच्या पावसाची काढायची म्हटलं तर 15-20-22-25% पाऊस पडलेला आहे. अजून 70-80% पाऊस पडलेला नाही. नद्या कोरड्या आहेत, धरणं तर सोडा, अजूनही नद्या नाल्या कोरडेच आहेत. तेवढा प्रमाण पावसाचं जेवढा अपेक्षित आहे तेवढं पडलेलं नाही. मराठवाडा 100% ओस पडलाय, विदर्भ 100% ओस पडलाय, पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश भाग कोरडाच आहे. फक्त सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे, कोकण किनारपट्टी आहे, तिथं पाऊस दिसतोय, पण मुबलक आणि भरमसाठ पाऊस पडलेला नाही. आमचे नेत्यांना किती काळजी आहे? आपलं सरकार, आपलं सरकार आपल्या दारी म्हणून किंवा सरकारचे वेगळे वेगळे इव्हेंट कार्यक्रम जे आहेत, जपानवरून उपमुख्यमंत्री आले आणि लगेच परत एकदा सरकार आपल्या दारी कार्यक्रम सुरू झाला. सरकारवर अवलंबून असणाऱ्या लोकांना, मग ते बचत गटाच्या महिला असू द्या किंवा महाई सेवा केंद्र असू द्या किंवा तलाठे असू द्या, जेवढी जेवढी शासकीय यंत्रणा आहे त्या त्या लोकांना टार्गेट दिलंय माणसं गोळा करायचे. लाभार्थी बिभार्थी काही नाही,
सरसकट प्रत्येक व्यक्ती लाभार्थी आहे, आणि तुम्ही जे शक्ती प्रदर्शन सुरू आहे सरकारचं, ज्या रॅल्या सुरू आहेत, जे मला सांगा 2.5 वर्षामध्ये द्वंद्व उपमुख्यमंत्री झाले अजितदादा पवार साहेब, काय गरज आहे शक्ती प्रदर्शन करायची? अरे तुमच्या नशिबी जर उपमुख्यमंत्री पदच असेल, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी साहेब म्हणाले की अजित पवारांना कधीही सांगा उपमुख्यमंत्री व्हायला ते तयारच असतात, एवढा अपमान! याचा अर्थ आहे या नेत्यांची तेवढी रेंजच तेवढी ठरलेली आहे। मला त्याच्याबद्दल पण काय बोलायचं नाही, पण थोड्या तरी मनात संवेदना असू द्या। जिथं जिथं ह्यांचे कार्यक्रम आहेत, फक्त त्या त्या शहरातल्या डिजिटल फ्लेक्सवाल्याला काम मिळतं, झेंडेवाल्यांना किंवा स्टेज टाकणाऱ्याला काम मिळतं, आणि अजून काय स्वच्छता करणाऱ्या लोकांना फरफार काम मिळतं, बाकी 99.99% जनता ही त्या त्या तालुक्यातली जिल्ह्यातली राज्यातली उपाशी आहे। पाऊस पडत नाही, आता काय इंड्रेल पिऊन ह्यांच्यासमोर मरायचं का शेतकऱ्यांनी? तवा सरकारमधले मंत्री जागे होतील, यांना संवेदना ह्यांच्या कुठे आहेत, कशा आहेत, किती बोथट झाल्यात? बर तुम्ही काय महाभीम पराक्रम केलाय? अजित दादांनी स्वतःच्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसला, हो खंजीर खुपसलाय, आणि आमदार फोडून भाजप सोबत आलेत, काय हा फार मोठे तीर मारला का? काय एक हाती सत्ता मिळवली त्याचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे? शिंदे साहेबांनी शिवसेनेसोबत काय केलं त्याचं काय शक्ती प्रदर्शन सुरू आहे? ठीक आहे, तुम्ही सत्तेत आला, सगळ्या सत्तेच्या चाव्या तुमच्याकडे आहेत, आणि लोक फक्त तुम्ही खुर्चीवर आहात म्हणून तुमच्या पाठीशी। अजित दादांना पाठी मागं आठवत असेल, धरणात नुसतं मुतले हा फक्त वक्तव्य केलं होतं, अक्षरशः फार्म हाऊसवर जाऊन गप्प बसले होते, एक कार्यकर्ता त्यांना चांगलं म्हणत नव्हता, हा इतिहास आहे महाराष्ट्राच्या समोरचा, सगळं विसरणार? अरे घ्या ना बैठका शेतकऱ्यांसाठी, दुष्काळ सद्र परिस्थिती आम्हाला माहिती आहे, तुम्ही पाऊस पाडू शकत नाहीत, तुम्ही फक्त धरणार, हां पण तुम्ही पाऊस पाडणार नाहीत आम्हाला माहिती आहे, पण एवढे लाखो रुपये तुमच्या रॅलीवर मोर्चेवर सभावर कशासाठी उधळपट्टी? बर तुमच्या घामाचा पैसा आहे का, तुमच्या कष्टाचा पैसा आहे का, तुमच्या काय घरातून तिजोरीतून पैसे काढून खर्च करताय का सभा घ्यायला? अजिबात नाही, टार्गेट दिलंय ते पूर्ण करणारी लोक आहेत आणि त्यांना ते कार्यक्रम दिलाय। शेतकरी मेला काय, जगला काय, उपाशी राहिला काय, किंवा शेतकऱ्याची पोरं उद्ध्वस्त झाले काय? माझा बाल्या माझी बालीन धाबाय दाची खोली विषय संपला, खाव खुजाव बुत्ती बुजाव कार्यक्रम सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा विचार जर हे सरकार करणार नसेल आणि फक्त इव्हेंट कार्यक्रम सुरू राहणार असतील आणि शेतकऱ्याला जर बेचिराग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे दुर्दैवी असल्या म्हणजे कपाळ करंट्या निर्णयाचा किंवा सभांचा निषेध करावा तेवढा कमी, ही विनाशकारी विपरीत बुद्धी, दुसरं काही नाही। शेतकरी जर मरायला लागला तर ह्यांच्या नावाने मरेल, फक्त त्यांनी मरू नये एवढीच काय ती माफक अपेक्षा, कारण दुष्काळ परत आव असून समोर उभा आहे, त्याला तोंड कसं देणार सामान्य माणूस? महागाई कमी करू शकत नाही, बेरोजगारांना रोजगार देऊ शकत नाही, हे काही करणार नाहीत। महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलो म्हणणार आणि स्वतःचा स्वार्थ साधून स्वतःच्या तिजोरे भरणार आणि सामान्य माणसाच्या खिशावर दरोडे टाकणार, हे आत्ताचं शिंदे फडणवीस पवार सरकार आहे, लक्षात घ्या। तशीच परिस्थिती आहे, भरकटलंय सरकार, हे वेगळं सांगायची गरज नाही। धन्यवाद।